नमस्कार मित्रांनो, मी फिरदोस शेख, महा ऑनलाइन यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे। आपले एक दर्शक कमेंट्स करतात, माझे LLB पहिल्या वर्षाच्या ऍडमिशन साठी मी जात पडताळणीसाठी अर्ज केला, परंतु माझ्याकडे मानव दिनांक 1950 च्या आधीचा कोणताही पुरावा नाही। जात पडताळणीच्या क्लार्कने मला गावावरून 14 आणायला सांगितले, परंतु आमचे आजोबांचे नावे गावी कोणताच पुरावा नाही व त्यांचे कोणतेच पुरावे उपलब्ध नाही। परंतु वंशावळ पाहता माझ्या चुलत आजोबाच्या मुलाची जात पडताळणी दाखला आहे, परंतु त्यांनी पोट जात हिंदू मांग लावलेली आहे। परंतु माझ्या वडिलांनी 1956 नंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि माझ्या जातीच्या दाखल्यावर हिंदू महार असे नमूद आहे। माझे वडील चुलते शाळेच्या दाखल्यावर बौद्ध असे आहे, तरी मी माझ्या चुलत्याच्या मुलाच्या जात पडताळणीचा दाखल्यावर हिंदू मांग असे केला आहे, तर तो जोडू शकतो का? हे बघा, जर तुमचे ऍक्च्युली तुम्ही हिंदू महार आहात का हिंदू मांग आहात ते पहिले तुम्हालाच म्हणजे डिसाईड करावं लागेल। आता तुमची जी काय समजा हिंदू मांग असेल, कारण ह्यांना जात पडताळणी भेटलेली आहे, तर तुम्ही तो दाखला रक्तनाते संबंधांतर्गत तुम्ही म्हणजे तुमचा प्रस्ताव दाखल करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकते। मात्र अशा वेळेस तुम्ही जो जातीचा दाखला काढलेला आहे हिंदू महारचा, तर तो तुम्हाला तिथं सरेंडर करून तुम्हाला त्याच्या ठिकाणी हिंदू मांगचा म्हणजे दाखला काढून आणि मग तुम्ही रक्तनाते संबंधांतर्गत जे आहे ते प्रस्ताव टाकू शकता। मात्र तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची म्हणजे खरी जी कास्ट आहे ती कोणती आहे ती तुम्ही पहिले डिसाईड करा, आणि तुमच्याकडे हिंदू मांगचे जास्त पुरावे असेल तर तुम्ही रक्तनाते संबंधांतर्गत ते अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया। धन्यवाद। जय हिंद।